तीन लोकमत नाशिक। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पोहणं शिकण्याकरता अनेक जण क्लासेसना जातात, मात्र अवैध स्विमिंग क्लासमुळे पोहायला शिकणं हे धोक्याचं सुद्धा ठरू शकतं। नागपूरच्या अंबाझरी तलावात अवैध स्विमिंग क्लासेसचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे आणि आता प्रशासनानं याची गंभीर दखल घेतली आहे। अंबाझरी तलावात सध्या पोहणाऱ्यांनी गर्दी केली आहे। पोहणं शिकण्यासाठी अनेकांनी क्लासही जॉईन केलाय। मात्र अवैध स्विमिंग क्लासच्या माध्यमातून नवख्या मुलांना प्रशिक्षण देणं कितपत योग्य आहे हा प्रश्न निर्माण होतोय। सुरक्षेच्या सर्व उपाययोजना इथे करण्यात आल्यात, मात्र तलावात उसळणाऱ्या लाटांमुळे इथे धोका निर्माण होऊ शकतो। तरीही पालक या धोक्याकडे दुर्लक्ष करतायत। मी 3 तास प्रॅक्टिस करतो दररोज। सकाळी 5:30 येतो आणि 8:30 जातो घरी। ते चांगले स्विमर आहे तर मग म्हणजे ठीक आहे, मी माझ्या आजोबांकडे जातो शिकायला। मग याला इथे आणलं नोव्हेंबरमध्ये आणि त्यांनी अगदी व्यवस्थित खूप शिकवून म्हणजे 3 तास कसून प्रॅक्टिस केली याच्याकडून। याचं वजनही 7 ते 8 किलो कमी झालं। रविवारी या ठिकाणी एका तरुणाचा स्विमिंग करताना मृत्यू झाला होता। तो तरुण स्विमिंग क्लासचा नव्हता, मात्र त्यामुळे अंबाझरी तलाव नौख्यांसाठी धोक्याचं असल्याचं स्पष्ट झालंय। मात्र या धोकादायक प्रशिक्षण वर्गाकडे प्रशासनानं अजून लक्षच दिलेलं नाही। तिथे जे प्रशिक्षण देणारे जे कोणी लोक असतील ते पुढे जाऊन कायद्याच्या अडचणीत येऊ शकतात, कचाडीत येऊ शकतात, कारण की तिथे कुठल्याही प्रकारची त्यांनी परवानगी पण घेतलेली नाही आहे। आणि जे ज्याप्रमाणे आता कळलेलं आहे की नवीन नवीन लहान लहान विद्यार्थी लहान लहान मुलंसुद्धा तिथे स्विमिंगला जाऊन राहिलेले आहेत, तर ते सुरक्षेच्या दृष्टीने योग्य बाब नसल्यामुळे विभागाकडनंही त्यांना एक नोटीस देण्यात येईलच। अंबाझरी तलावात पोहण्याला विरोध असण्याचं कारण नाही, पण अवैध प्रशिक्षणाच्या निमित्तानं सुरू असलेल्या बेजबाबदार कृत्याला विरोध होताना दिसतोय। तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। तिकडे सिद्धू